जळगाव जामोद तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या असून त्यामध्ये निंबोरा ग्रामपंचायतवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. या ग्रामपंचायतीवर सरपंचपदी भाजपाच्या सौ रेखाताई चव्हाण तर उपसरपंचपदी अरुण दत्तू अलाट यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता काबीज केल्याचे पाहता ग्रामविकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभ प्रसंगी संतोष तिरेराव, शिवशंकर दिगडे आणि गावातील नागरिक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण बुंदे आणि त्याचबरोबर निंबोरा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनोने, अंजनाबाई अंदुरकर, आशाबाई जानराव चव्हाण, वत्सलाबाई राधाकिसन सपकाळ, अश्विनी निगांबर उगले, गोपाल उमाळे आदी उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता अर्षद इकबाल, जळगाव.